नेवासा येथील व्यापाऱ्याच्या मुलावर गोळीबार करून पैसे असलेली बॅग पळवली. धक्कादायक प्रकार सर्व CCTV मध्ये कैद. नेवासा मार्केट कमिटी जवळील एका खाद्यतेल कंपनी मधून कंपनी मालकाचा मुलगा सायंकाळी पैशाची बॅग घेऊन कंपनी शेजारीच असलेल्या घराच्या गेट जवळ आला. समोरच काट्यात दबा धरून बसलेल्या चोरांनी पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर केल्याची घटना घडली असून चोर बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. मात्र सुदैवाने मुलास कुठलीही इजा झालेली नाही. सदरील घटना कळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी कर्मचाऱ्यांसह पाहणी केली व तत्काळ तपासाच्या दिशेने कर्मचाऱ्यांना सूचना करून परिसरात नाकाबंदीसाठी रवाना केली. यावेळी घटना ठिकाणी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा झाले. या घटनेमुळे नेवासा व शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. इंडिया स्टार 1 न्यूज साठी प्रतिनिधी शेख आवेस, नेवासा, अहमदनगर. मी नेहमी प्रमाणे फॅक्टरीवरून येत होतो कंपनीतून, असं मधून या गेट पाशी आलो. मागून 2 जण आले माझ्या बंदूक घेऊन, ते म्हणते बॅग सोड बॅग सोड. मी एक बॅग पुढं केली आणि एक मागं केली आणि त्यांनी मग बंदूक चालवली माझ्यावर, जे मिस झाली माझ्या कानाकडून इकडून गेली. मग ते एक जण पुढं गेला एक बॅग घेऊन, दुसरा बंदूकच दाखवत होता. मग ते मागं गेला, मी त्याच्या मागं जात होतो. फायर केलं त्यांनी, त्याच्या मागं गेलो मी, पण ते मग पुढून निघून गेले.